जाऊयात पुढच्या बातमीकडे. मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटीमध्ये महाबैठक होती आणि जरांगे आज मराठा आंदोलनासंदर्भात पुढची दिशा ठरवणार आहेत. संपूर्ण राज्यभरातून मराठा समन्वयक अंतरवाली सराटीकडे रवाना झालेले आहेत. मनोज जरांगे आता कुठला निर्णय आज घोषित करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल. प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेलेत. सचिन, सकाळपासूनच तुम्ही खरं तर आम्हाला तिथली दृश्य दाखवताय, कशा पद्धतीची गर्दी अक्षरशः अंतरवालीत पाहायला मिळते, सध्याचं काय वातावरण आणि बैठक नेमकी कधी सुरू होणार? जर बैठकीचा विचार केला तर ही बैठक आहे 12 वाजेच्या दरम्यान सुरू होईल अशा पद्धतीचं सांगितलं जात आहे. आणि हा अंतरवाली सराटी आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा पहिल्यांदा मैदानावरती सभा होती, त्याच मैदानावर आहे. पण इथं पाऊस जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत हा ही वाहनं या मैदानात लावण्यात आलेली आहे. खरं तर काल रात्रीपासून हजारो मराठा बांधव या मैदानावरती मुक्कामाला होते आणि आज पहाटेपासूनच पुन्हा एकदा जो नागरिक आहे वाहनं घेऊन आपली या ठिकाणी येत आहेत. तर हा झाला इकडची बाजू. मात्र या मैदानाची इकडची बाजू जरी तुम्हाला दाखवतो, ही देखील एक 50 ते 70-80 एकर असेल साधारण हा परिसर. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात ही वाहने आहेत आणि आता ही वाहने येतच आहेत. जर आपण एकंदरीत जर या परिस्थिती पाहिली तर हजारो वाहने सध्या आपल्याला या मैदानात पाहायला मिळत आहे आणि एक उत्सुकता या मराठा समाजाच्या बांधवांमध्ये आहे या बैठकीला घेऊन, कारण की या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय होतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मनोज जरांगे पाटील जसं म्हणतील आम्ही तसं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला सर्वांना मान्य असेल अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी मराठा आंदोलक व्यक्त करीत आहे. त्यामुळे आता काही वेळ आहे की नेमकं या बैठकीतून काय स्पष्ट होतं. साधारण 12 वाजेच्या सुमारास हे समोर येईल की या बैठकीतून कुठला निर्णय होतो. महत्त्वाचं म्हटलं की सध्या निवड जी निश्चित सचिन, आणि एकंदरीत ही दृश्य बरीचशी बोलकी आहेत की भरपूर गाड्या आहेत, भरपूर मराठा समन्वयक आहेत, कार्यकर्ते आहेत जे तिथे जमलेत. मनोज जरांगे पाटील यांची बैठक नेमकी कधी सुरू होतीये, ते नेमका काय निर्णय घेत आहेत, आंदोलनाची पुढची दिशा काय ठरवतायत, याच्याकडे या सगळ्या मराठा समन्वयकांसह संपूर्ण राज्यभरातल्या जनतेचं सुद्धा लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि तुमच्या मागे काही आम्हाला लोक पाहायला मिळत आहेत जे या बैठकीसाठी इथं उपस्थित आहेत. निश्चित ते सुद्धा सकाळपासून तिथं दाखल झालेले आहेत, त्याच्यामुळे दुपारी 12 वाजता जसं तुम्ही म्हणताय ही बैठक जेव्हा सुरू होईल तेव्हा मनोज जरांगे नेमकी काय चर्चा समन्वयकांसोबत करतायत आणि काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.